महिन्याभराच्या दीर्घ खंडानंतर 3 दिवसांपासून पावसाने हजेरी लावली, त्यामुळे पावसाअभावी कोमेजून करपून जाणाऱ्या भात पिकांना काही अंशी नवसंजीवनी मिळाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसत आहे. भाताचे कोठार संबोधले जाणाऱ्या उरण तालुका हा डोंगराळ आणि खाडी किनारी वसलेला तालुका आहे. या तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे आपल्या शेतजमिनीत पावसाळ्यात भाताचे पीक घेतात. मात्र यंदाच्या जुलै महिन्यात भात रोपांची लागवड झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने लागवडीखाली आलेली भाताची रोपे ही पावसाअभावी करपून जात होती, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. मात्र दहीहंडी उत्सवापासून पहाटेच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावल्याने भात शेतीला दिलासा मिळाला आहे. आजच्या परिस्थितीत शेतीची मशागत आणि लागवडीसाठी लागणारा खर्च परवडत नसतानाही पिढ्यानपिढ्या राखून ठेवलेली भात शेती ओसाड न टाकता दरवर्षी पावसाळ्यात लागवड करून सुजलाम सुफलाम ठेवण्याची परंपरा कायम ठेवण्यामध्ये येथील शेतकरी यशस्वी होत असल्याचे चित्र संपूर्ण उरण तालुक्यात दिसत आहे.